नमस्कार माता श्री सद्गुरु एक नाता दयाचा जन्म नामात झाला दयाने सदा वास नामात केला दयाचा मुखी सर्वदा नाम करिते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती वंदा आपण ह्या पुण्यभूमीमध्ये भाग्यवान आहोत ज्या ठिकाणी संतांचा वास धन्यभूमी पुण्य भाग्यवान आहोत आपण इथं आलेलो आहोत मायबापो का भाग्यवान त्यांनी जे काही केलेलं आहे केवळ कशा करता देह संतांची होती देह कष्ट होती परोपकारे परोपकारा करता मायबापो त्यांनी येऊन केलं काय आणि करायचंय काय त्यांनी केलं काय आणि मनुष्य जीवनाने करायचं काय मनुष्य जीवन कशा करता मिळालं हे आपण हरवलेलं आहोत काय करायचं हा आपल्याला विसर पडलाय आणि ज्या वेळेस आपल्याला हाच विसर पडतो त्यावेळेस असणाऱ्या संताला आणि देवाला अवतार आणि अवतार घेऊन नंतर आपल्याला ते मार्ग दाखवतात मायबापो मनुष्य जीवनाला काय करायचंय मनुष्य जीवनाला एकच करायचंय ते भगवंताचं फक्त नामस्मरण याच्या करता संत अवतार घेतात आणि सांगतात मायबापो असणारे रूपक वासुदेवाचं प्रत्येकाला ड्रेस उभा लागलेला आहे नाथ बाबांना सांगायचं काय नामस्मरण करा मायबापो संत म्हणायचं कुणाला संतांची व्याख्या पहिली जाणून घ्या आपण इथं चुकलेलोय लय दोन तास कीर्तन चांगला करतो मग संत नाही कीर्तनकार होईल संत नाही होत पुराण सांगशी तरी पुराणी कशी होशी वैष्णव न होशी अरे जना दोन चाली पाठ केल्या म्हणजे महाराज नाही होत किंवा संत होत नाही चालीचा होईल चाली पाठ केल्या तर चालीचा होईल संत नाही होणार वैष्णव न होशी अरे जना जर वैष्णव व्हायचा असेल तर एकच करा आणि याच्या करता नाथ बाबा आपल्या समोर हात जोडून विनंती करतात ते ऐका कर जोडो नि विनवी थो तुम्हारे